नमस्कार, लतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज उपवासाचा थोडा वेगळा पदार्थ दाखवते, वेगळी रेसिपी, साबुदाण्याचं थालीपीठ. त्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणे भिजून घेतले, छान मस्त असे मऊ झालेत, नरम झालेत, बघू शकता. धुवून घेतले, त्याच्यात बुडेल एवढं पाणी घालून 2-3 तासात छान होतात असे. त्यात एक बटाटा उकडून घेतला मी, मोठा बटाटा आहे, शिजून घेतला आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे, शेंगदाणे भाजून घेतले, त्याचं जाडसर पावडर करून घेतले. त्यात थोडी हिरवी मिरची घेते मी, बारीक चिरून घ्यायची किंवा कुटून घ्यायची. कोथिंबीर, जिरं घेतलं आहे थोडं, सेंदो मीठ घेतलं आहे उपवासाचं, थोडी साखर आणि थालीपीठ भाजायला तूप घेणार आहे. एका मोठ्या बाउलमध्ये मी साबुदाणे काढून घेते. आपण नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी उपवासाला केली तर सगळेच तेलकट तुपकट पदार्थ होतात, पित्त वाढतं. त्यासाठी एक कभी अगदी थोडं तूप लागणार आहे आपल्याला भाजायला, थालीपीठ भाजायला. हे बटाटे मी किसून घेते, म्हणजे असे एकसारखे थालीपीठमध्ये पिठासारखं राहील. इथे कच्चाही किसून टाकू शकतात तुम्ही. त्यात ते शेंगदाण्याचं कूट तुमच्या आवडीनुसार किती घेऊ शकता. मिरची कुटून घेतली मी, तिखट मिरची म्हणून मी कमी घातली. जिरं, सेंदो मीठ, मी थोडी साखर, कोथिंबीर, सगळ्या हाताने चांगलं कालवून घ्यायचं. एकसारखे गोळे करून घेतले, छोटे छोटे गोळे केले मी थालीपीठासाठी. एक प्लास्टिकचं सीट किंवा हे माझ्याकडे ॲल्युमिनियम फॉईल आहे, त्याचेच आपण छोटे छोटे थापून घेऊ. थोडंसं पाण्याचाही हात लावू शकता, खूप असं घट्ट आहे त्याच्यामुळे काही पाण्याचा हात तेलाचा हात लावायची गरज नाही. छोटे छोटे थालीपीठ थापून घेते मी. डायरेक्ट पॅनवर तव्यावर पण करू शकता तुम्ही. त्याला मध्ये असं होल पाडून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून छान असे मधू पण शिजतं आणि क्रिस्पी होतं. हातावर काढून थोडं तूप टाकून घेते मी. तुम्ही तेलही वापरू शकता. मीडियम तर लो हीट ठेवायची, झाकायचं मी, बिना झाकण्याचं शिजवायचं आहे आपल्याला. किंवा असे मोठ्या पॅनवर तुम्ही छोटे 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 असे थालीपीठे लावू शकता. एका वेळेस जास्त सर्व करायची असते. एकदम लो हीट ठेवायचे गॅसची. एक मिनटात उलटून घेतलं मी, मस्त कलर आला आहे, सुगंधही मस्त आला आहे. शेंगदाणा भाजलेला, शेंगदाणा, बटाटा, मिरची, जिरं, सगळ्यात सुगंध छान आहे. दुसऱ्या बाजूला थोडाच वेळ ठेवायचं आहे. तूप वगैरे काही टाकायचं नाही, जास्त तुपकट होतील ते. झालं आहे आपलं साबुदाणा थालीपीठ तयार. दह्यासोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत, कशासोबतही खाऊ शकता.